भारतीय जनता पार्टी द्वारका मंडळ युवा मोर्चाचे अध्यक्ष एकनाथ अप्पानवले यांच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन पांडुरंग चौक दामोदर नगर नवीन नाशिक सिडको येथे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील कार्यसम्राट आमदार सीमाताई महेश हिरे तसेच भाजपा प्रदेश नेते विजय साने महेश आहिरे नगरसेवक भगवान दादा दोंदे द्वारका मंडळ अध्यक्ष सुनील देसाई सरचिटणीस उदय जोशी माजी नगरसेवक सुदाम कोंबडे निवृत्ती नाना गवळी गणेश ठाकूर मदन डेमसे चंद्रकांत कोंबडे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिक यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी सर्व उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार सीमाताई महेश हिरे यांनी एकनाथ अप्पानवले यांच्या कार्याचे कौतुक करीत आपले मनोगत व्यक्त केले. आज भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे अध्यक्ष एकनाथजी नवले यांच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन आज इथे करण्यात आलं. या प्रसंगी आज या कार्यक्रमात आदरणीय ज्येष्ठ नेते विजयराव साने त्याचबरोबर या मंडळाचे अध्यक्ष सुनीलजी देसाई या प्रभागाचे नगरसेवक भगवानजी दोंदे माजी नगरसेवक सुदामभाऊ कोंबडे महेशजी हिरे उदयजी जोशी गणेशजी ठाकूर सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने आज उपस्थित होते. या दिनदर्शिकेचं प्रकाशन करताना विशेष आनंद होतो कारण आपण बघतो की दिवसाची सुरुवात ही दिनदर्शिकेने होते आणि त्यामुळे प्रत्येकाला एक तारीख आली एक जानेवारी आलं की नवीन दिनदर्शिका ही आवश्यक असते आणि त्यामुळे एक चांगली सुविधा नागरिकांना करून दिलेली आहे. गेल्या काही वर्षापासून एकनाथजी नवले या परिसरात आमचे युवा मोर्चाचे पदाधिकारी आहेत आणि कुठलंही विकासकाम असो किंवा अखंड हरिनाम सत्ता सभामंडप बांधणं असो कुठल्याही अनेक लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्या समस्यांचा पाठपुरावा करून महापालिका असेल शासन असेल त्या स्तरावर ते निवारण करत असतात आणि ह्या भागात सतत लोकांच्या संपर्कात ते कार्यरत असतात. त्यामुळे एकनाथजी नवले यांचं मी मनापासून कौतुक करते. आज या दिनदर्शिकेचं प्रकाशन झालं असं जाहीर करते आणि नागरिकांना आवाहन करते की करोनाचा जरी धोका टळलेला असला तरी ओमिक्रॉनचा धोका वाढत आहे त्यामुळे आपली स्वतःची परिवाराची काळजी घ्यावी एवढी विनंती. नवीन वर्षाच्या सर्व नागरिकांना मनपूर्वक शुभेच्छा. पुढील वर्ष सुखाचं समाधानाचं आरोग्यदायी जावं अशी ईश्वराची प्रार्थना. धन्यवाद. भाजपा नेते विजय साने यांनीही एकनाथ अप्पानवले यांना भावी वाटचाली शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले. गेले अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीच्या माध्यमामधून एकनाथ नवले या परिसरामध्ये काम करत आहेत. या दिनदर्शिकेमध्ये त्यांनी जे वेगवेगळे फोटो टाकलेले आहेत त्याच्या माध्यमातूनच त्यांच्या कामाचा आवाका हा लक्षात येईल. या भागाचा विकास होण्यासाठी सातत्याने भारतीय जनता पार्टीच्या माध्यमामधून त्यांची जी धडपड चालू असते त्यामुळे या भागाचा विकास निश्चित स्वरूपामध्ये व्हायला मदत होते. मी आजच्या निमित्ताने त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि नवीन वर्ष सर्वांना सुखसमृद्धीचं जावो अशी परमेश्वरजींनी प्रार्थना करतो. भाजपा द्वारका मंडळ युवा मोर्चाचे अध्यक्ष दीपक अप्पानवले यांनी नेहमीच भाजपाच्या माध्यमातून तसेच आपल्या मित्रमंडळींच्या मदतीने प्रभागातील नागरिकांची कोरोना काळात मदत करून आपल्या कार्याचा ठसा उमटवला असून परिसरात विविध उपक्रम राबवून कायमच प्रभागातील नागरिकांची मदत केली आहे. त्यावेळी प्रभाग 31 मधील नगरसेवक भगवान दोंदे तसेच माजी नगरसेवक सुदाम कोंबडे यांनी त्यांना शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले. अतिशय आनंद होतोय की आपण प्रसंगी या परिसरामध्ये काम करत असताना प्रत्येक लोकांपर्यंत घराघरात भारतीय जनता पार्टी पोहोचावी आणि हेच माध्यम खरं म्हणून सर्वांनी आपण एकत्र राहूया. नवीन वर्ष सर्व नागरिकांना प्रभ 31 सर्वांना सुखसमृद्धी जावो हीच माझी मनापासून सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. एक कार्यकर्ता कसा असावा, एका कार्यकर्त्याचं आचरण कसं असावं आणि हे आचरण त्यांनी आपल्या कामातून आपल्या कार्यातून आपल्या परिसरामध्ये दाखवून दिलेलं आहे. मग तो करोनाचा काळ असेल, विकास कामं असतील, आंदोलन असेल किंवा सामाजिक सेवा असेल, सुखदुःखाच्या गोष्टी असतील, एकनाथजी नवले सातत्याने त्या परिसरामध्ये त्या भागामध्ये त्या वेळेला धावून जाणारा एक भारतीय जनता पार्टीचा असा एकमेव कार्यकर्ता की जेणेकरून सातत्याने त्याला कधीही फोन केला तर तो अवेलेबल असतो, उपलब्ध असतो आणि आज त्याच्या खऱ्या कामाची जी पावती म्हणून आज आमच्या आमदार ताईंनी त्यांच्या कॅलेंडरचं आज उद्घाटन केलेलं. द्वारका मंडळ युवा मोर्चाचे अध्यक्ष एकनाथ अप्पानवले यांनी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानत मनोगत व्यक्त केले.
लोकार्पण प्रकाशन सोहळा पांडुरंग चौक दामोदर नगर येथे आज नाशिक पश्चिमचे आमदार सौ सीमाताई हिरे यांच्या हस्ते संपन्न झाला. तसेच भाजपा ज्येष्ठ नेते विजयजी साने यांच्या हातून या प्रकाशन सोहळाही संपन्न झाला. त्या प्रसंगी उपस्थित सुदामभाऊ कोंबडे, भगवान नाना दोंदे, मदन डेमसे, बळवंत धोंगडे, निवृत्ती नाना गवळी, अरुण वाजे समवेत सुनीलजी देसाई आणि उदयजी जोशी हे पण उपस्थित राहिले. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि नवीन वर्षाच्या पाथर्डी पंचक्रोशी आणि प्रभाग एकतीच्या नागरिकांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. तरी आमदार सीमाताई हिरे, भाजपा नेते विजय साने, ज्येष्ठ नेते महेश हिरे, सुनील देसाई, द्वारका मंडळ अध्यक्ष उदय जोशी, गणपत वजरे, नगरसेवक भगवान दोंडे, समाधान मुंडे, गणेश ठाकूर, माजी नगरसेवक सुदाम कोंबडे, राजाभाऊ कोशारे, मदन डेमसे, अरुण वाजे, चंद्रभान कोंबडे, बळवंत धोंगडे, निवृत्ती नाना गवळी, किरण देशमुख, राजू जुन्नरे, राऊत काका, शुभम कुशारे, गोविंद दरळकर, लालचंद पाटील, नकुल गायकवाड, तुकाराम नवले, संजय वजरे, गोरख चौधरी, दगू घुले, तसेच प्रभाग 31 मधील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होत्या. यांच्यासाठी प्रतिनिधी दिवटे, नवीन नाशिक.